महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जातात. मात्र काही महिलांच्या खात्यात पैसे आलेले असले तरी त्या पैसे काढण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे मुंब्रा परिसरातील अनेक महिला लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी मुंब्रा पोस्ट ऑफिसमध्ये जमल्या. पोस्ट ऑफिसमध्ये प्रायव्हेट कुरिअर कंपन्यांचे कर्मचारी काम करत आहेत, त्यामुळे महिलांना बँक तपशील आणि आधार कार्ड तपासल्यानंतर बाहेरूनच पैसे दिले जात आहेत. काही महिलांनी सांगितलं की आम्हाला 4 PM रांगेत उभं राहावं लागतंय, तरीही पैसे काढणं खूपच कठीण आहे. पोस्ट ऑफिसचे अधिकारी काही विचारायला गेल्यास काउंटर बंद करून निघून जातात. गर्भवती महिला आणि लहान मुलांसह आलेल्या महिलांना कोणतेही सोयीचं किंवा पिण्याचं पाणी उपलब्ध नसल्याचं त्यांनी सांगितलं. काही महिलांना पैसे मिळाल्यानं आनंद झालाय, तर काही महिलांचा संपूर्ण दिवस केवळ KYC प्रक्रियेतच जात आहे.